Quality revision lecture for RTO AMVI 2020 pre-exam. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण क्वालिटीमधले जे काही एकदम महत्त्वाचे घटक आहेत की ज्यांच्यावर एक्झाममध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो तेच आपण पाहणार आहो. हे लेक्चर पाहिल्यानंतर क्वालिटीवरचे तुमचे जे काही प्रश्न असतील तर ते इथं कवर होणार आहेत. हा आपला पहिला पार्ट आहे. दुसऱ्या पार्टमध्ये आपण बाकीच्या ज्या काही महत्त्वाच्या गोष्टी असतील क्वालिटीमधल्या त्या कवर करणार आहोत. आज जेवढ्या पण तुम्हाला गोष्टी सांगितल्या जाणार आहे त्या तुम्हाला तशाच्या तशा पाठांतर करायच्या आहेत. त्यात कुठल्याही प्रकारचं तुम्हाला इलिमिनेशन करायचं नाही आहे. तुमचा जास्त वेळ न घेता सुरू करूया. तर क्वालिटीचं पहिलं चॅप्टर येतं ऐतिहासिक पार्श्वभूमी हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड. तर याच्यात सगळ्यात पहिला कायदा आला होता रेग्युलेटिंग ॲक्ट 1773. आता हे जे चॅप्टर आहे हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड ऐतिहासिक पार्श्वभूमी तर यात खूप सारे कायदे दिलेले आहेत. तर एक्झाममध्ये या कायद्यांवर प्रश्न येतो कधी पास झाला, कोणाच्या कारकिर्दीत पास झाला किंवा यांच्यातील महत्त्वाच्या प्रोव्हिजन कोणत्या होता. आता हे काही सर्व पाठ ठेवायला लक्षात ठेवायला आपल्याकडे वेळ नाही. मग यांच्यातल्या आपण काही जरी लक्षात ठेवल्या आणि थोडं लॉजिक लावलं तरी आपला प्रश्न सॉल्व होणार आहे. पहिलं रेग्युलेटिंग ॲक्ट आला 1773. मग याच्यामुळे पहिला बंगालचा गव्हर्नर जनरल नियुक्त केला गेला त्याचं नाव होतं लॉर्ड वॉरिंग हेस्टिंग. एक्झाममध्ये प्रश्न येतो की बंगालचा पहिला गव्हर्नर जनरल कोण होता, तर त्याचं आन्सर असणार आहे लॉर्ड वॉरिंग हेस्टिंग. आता त्यावेळी कसं होतं, वेगवेगळे प्रांत होते, जसं मुंबई प्रांत होतं, बॉम्बे होतं, मद्रास होतं आणि बंगाल होतं. तर या तिघांचे वेगवेगळे गव्हर्नर होते. परंतु या कायद्याने काय करण्यात आलं की जो बंगालचा गव्हर्नर जनरल असेल तर तो या दोन गव्हर्नर जनरलपेक्षा उंच असेल आणि त्यालाच बंगालचा पहिला गव्हर्नर जनरल संबोधलं गेलं. तो होता लॉर्ड वॉरिंग हेस्टिंग. त्याच्यानंतर याच कायद्यान्वये 1774 कोलकाता येथे सुप्रीम कोर्टची स्थापना करण्यात आली. एक्झाममध्ये प्रश्न येतो की भारतात सुप्रीम कोर्टची स्थापना कधी करण्यात आली, तर 1774 कोलकाता येथे. पुढचा एक कायदा आला 1784, त्याला म्हणतात पिट्स इंडिया ॲक्ट. आता याच्यातल्या प्रोव्हिजन वगैरे काही लक्षात ठेवायची गरज नाही, फक्त पिट्स इंडिया ॲक्ट लक्षात ठेवा. पिट्स हे त्यांच्या पंतप्रधानाचं नाव होतं, त्यांनी मांडला म्हणून याचं नाव पिट्स होतं. पुढचं चार्टर ॲक्ट 1833 चार्टर ॲक्ट. तर याच्या अन्वये काय झालं की बंगालच्या गव्हर्नर जनरलला आता भारताचा गव्हर्नर जनरल म्हटलं जाऊ लागलं आणि भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते, लॉर्ड विल्यम बेटिंक. आता याच्यामध्ये सर्वात जास्त कन्फ्युजन राहतं की बंगालचा पहिला गव्हर्नर जनरल कोणता आणि भारताचा पहिला गव्हर्नर जनरल कोणता. बंगालचा पहिला गव्हर्नर जनरल होता लॉर्ड वॉरिंग हेस्टिंग आणि भारताचे पहिले गव्हर्नर जनरल होते लॉर्ड विल्यम बेटिंक. त्याच्यानंतर 1853 पुन्हा हा चार्टर ॲक्ट आला. 1854 एक मेकॅली समिती नेमण्यात आली होती, मेकॉले. आणि या मेकॉले समितीने भारतातलं जे प्रशासन आहे ते कशा पद्धतीने चालेल किंवा आज जे MPSC UPSC मार्फत भरती होती तर ती कशी व्हावी, प्रशासकीय अधिकाऱ्यांची भरती, तर त्याविषयीची समिती होती. तुम्हाला फक्त काय लक्षात ठेवायचे, मेकॅले समिती कधी स्थापन झाली 1854, त्याचा उद्देश काय होता, भारतीय नागरी सेवा समिती. पुढचं एकदम महत्त्वाचा हा कायदा आहे, स्टारमार्क करून ठेवा, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट 1858 कायदा. आता हे बाकीचे जे आधीचे कायदे आले यांना म्हणतात कंपनी रूल ॲक्ट. हे कंपनीच्या कारकिर्दीत आले आणि याच्यानंतरचे जेवढे पण ॲक्ट आले 1858 त्याला म्हणतात क्राऊन रूल ॲक्ट. म्हणजे 1857 उठाव झाला, उठावानंतर ब्रिटिश सरकारने कंपनीकडील सत्ता स्वतःकडे घेतली आणि त्याच्यानंतर ब्रिटिश पार्लमेंट डायरेक्ट भारतासाठी कायदे करू लागली. तर हा पहिला कायदा होता ब्रिटिश सरकारचा, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट. मग त्याच्या अंतर्गत गव्हर्नर जनरलचं पद रद्द करण्यात आलं आणि एक नवीन पद टाकण्यात आलं व्हॉईस ऑफ रॉयल फॅमिली, राज्य घराण्या कुटुंबाचा आवाज म्हणून त्याला म्हटलं जाऊ लागलं व्हॉईस रॉय. तर पहिला व्हॉईस रॉय होता लॉर्ड कॅनिंग.
आणि एक्झाममध्ये प्रश्न आला की भारताचा शेवटचा गव्हर्नर जनरल कोण होता, म्हणजे ज्यावेळी 1857 उठाव झाला तर त्यावेळी लॉर्ड कॅनिंग हे भारताचे गव्हर्नर जनरल होते. त्याच्यानंतर व्हॉईसरॉय हे पद निर्माण करण्यात आले कशाने, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट 1858. त्याच्यानंतर खूप सारे कायदे आले, इंडिया काउन्सिल ॲक्ट 1861, 1892, 1909. मग 1861 कायदा पाहूया, 1861 इंडियन काउन्सिल ॲक्ट. मग या 1862 लॉर्ड कॅनिंग यांनी त्यांच्या काउन्सिलवर काही सदस्य नेमले, काही भारतीय सदस्य नेमले, यांना अशासकीय सदस्य म्हटलं जाऊ लागलं. याच्यामध्ये बनारसचे राजा, पटियालाचे राजा आणि सर दिनकर राव या लोकांचा समावेश होता. एक्झाममध्ये प्रश्न येऊ शकतो की लॉर्ड कॅनिंग यांच्या काउन्सिलमध्ये कोणकोणते अशासकीय सदस्य नेमले गेले होते, तर बनारसचे राजा, पटियालाचे राजा, सर दिनकर राव. पुढचं, 1919 पुन्हा एक कायदा आला काउन्सिल ॲक्ट, त्याला म्हणतात मॉर्ले मिंटो कायदा. एक्झाममध्ये प्रश्न येतो की मॉर्ले मिंटो कायदा कोणाला म्हटलात किंवा 1909 कायद्याला काय म्हणतात, तर याचं आन्सर असेल मॉर्ले मिंटो कायदा. आता मॉर्ले आणि मिंटो हे दोन वेगवेगळे व्यक्ती आहेत. मॉर्ले हे भारत मंत्री आहेत किंवा सेक्रेटरी ऑफ स्टेट फॉर इंडिया. त्याच्यानंतर मिंटो जे आहेत, लॉर्ड मिंटो हे व्हॉईसरॉय होते. त्याच्यानंतर याच कायद्यामध्ये स्वतंत्र मतदारसंघ संकल्पना अस्तित्वात आली जी मुस्लिमांसाठी होती आणि लॉर्ड मिंटो याला सांप्रदायिक मतदारसंघाचे जनक म्हणतात. 1909 कायद्याविषयी एक्झाममध्ये प्रश्न येऊ शकतो, पहिलं काय की या कायद्याला काय म्हणतात, तर मॉर्ले मिंटो कायदा म्हणतात. याच कायद्यामध्ये मुस्लिमांसाठी स्वतंत्र स्पेशल मतदारसंघाची प्रोव्हिजन आली, म्हणूनच लॉर्ड मिंटो याला सांप्रदायिक मतदारसंघाचे जनक असं सुद्धा म्हणतात. पुढचं, 1919 गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट, या ॲक्टला म्हणतात मॉन्टेग्यू चेम्सफर्ड ॲक्ट. सेम आहे, मॉन्टेग्यू आणि चेम्सफर्ड हे दोन वेगवेगळे व्यक्ती आहेत. मॉन्टेग्यू हे भारत मंत्री होते आणि चेम्सफर्ड, लॉर्ड चेम्सफर्ड हे त्यावेळी व्हॉईसरॉय होते. आणि याच कायद्यानंतर UPSC स्थापना करण्यात आली 1926. UPSC म्हणजे आजचं जे UPSC आहे तेच. त्याच्यानंतर याच्यामध्ये आणखी मतदारसंघ, जे स्वतंत्र मतदारसंघ होतं त्याचं विस्तारीकरण करण्यात आलं. शीख, अँग्लो इंडियन, युरोपियन यांच्यासाठी स्वतंत्र मतदारसंघाची घोषणा करण्यात आली. मुस्लिमांसाठी कधी करण्यात आली, 1909 आणि शीख, अँग्लो इंडियन, युरोपियन लोकांसाठी कधी करण्यात आली, 1919. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर 1932 एक जातीय निवाडा एक कन्सेप्ट आणली होती, म्हणजे दलित वर्गांसाठी स्वतंत्र मतदारसंघ ही संकल्पना तिकडचे जे पंतप्रधान होते इंग्लंडचे, रॅम्से मॅकडॉनल्ड यांनी 1932 आणली. आणि त्याच्यानंतरच तुम्हाला माहिती आहे की महात्मा गांधीजी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामध्ये करार झाला, त्याला म्हटलं जातं पुणे करार. पुढचं मोस्ट इम्पॉर्टंट आहे, हा कायदा, हा जो कायदा आहे 1935 गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट, याच्यामधूनच आपलं संविधान सगळं घेतलेलं आहे, म्हणून हा कायदा फार महत्त्वाचा आहे. 1935 कायद्याआधी RBI स्थापना इथं करण्यात आली होती. मग एक्झाममध्ये क्वेश्चन होतो की RBI स्थापना कोणत्या कायद्या अंतर्गत झाली किंवा कोणत्या ॲक्ट अंतर्गत झाली, तर गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट 1935 RBI स्थापना झाली. त्याच्यानंतर राज्य लोकसेवा आयोगाची स्थापना झाली, म्हणजेच तुम्ही तिथं लक्षात ठेवू शकतात की MPSC स्थापना झाली. याच कायद्याअंतर्गत शिक्षण, मालमत्ता याच्या आधारावर 10% लोकांना, म्हणजे भारताच्या 10% लोकांना मतदानाचा अधिकार देण्यात आला. या कायद्याअंतर्गत 3 बनवण्यात आल्या होत्या, संघसूची, राज्यसूची आणि समवर्ती सूची. संघसूचीमध्ये फक्त केंद्र सरकार कायदे करेल, राज्यसूचीमध्ये राज्य कायदे करतील, समवर्तीमध्ये दोन्ही करतील. आणि जे विषय या 3 येत नाही ते सर्व विषय व्हॉईसरॉयकडे असतील, त्याला म्हणतात रेसिड्युअल पॉवर. रेसिड्युअल पॉवर हे व्हॉईसरॉयकडे देण्यात आले. एक्झाममध्ये याच्याविषयी एकावेळी क्वेश्चन आला होता की रेसिड्युअल पॉवर हे कोणाकडे होते, तर याचं आन्सर होतं व्हॉईसरॉय यांच्याकडे रेसिड्युअल पॉवर्स होत्या. पुढचं आलं होतं इंडिया इंडिपेंडन्स ॲक्ट 1974. प्रधानमंत्री ॲटली यांनी हा कायदा मांडला, हा कायदा पारित केला. त्याच्यानंतर एक माउंटबॅटन योजनेअंतर्गत भारत आणि पाकिस्तानची फाळणी झाली. एक्झाममध्ये प्रश्न येतो की माउंटबॅटन योजनेअंतर्गत काय झालं, तर माउंटबॅटन योजनेअंतर्गत भारत व पाकिस्तान यांची फाळणी झाली.
लॉर्ड माउंटबॅटन हे स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल होते. तुम्ही बघा, तुम्ही याच्या 3 ते 4 वेळा वेगवेगळं काहीतरी ऐकलं असेल. पहिलं बंगालचा गव्हर्नर जनरल, भारताचा गव्हर्नर जनरल, भारताचा पहिला व्हॉईसराय आणि स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल. पुन्हा आपण लक्षात ठेवूया, बंगालचे पहिले गव्हर्नर जनरल होते लॉर्ड वॉरन हेस्टिंग. त्याच्यानंतर भारताचे पहिले गव्हर्नर जनरल होते लॉर्ड विल्यम बेटिंग, भारताचे पहिले व्हॉईसराय होते लॉर्ड कॅनिंग आणि स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल होते लॉर्ड माउंटबॅटन. हे सर्व पहिलं जे चॅप्टर आहे तर त्याच्या संबंधित निगडीत होतं. याच्याविषयी कुठलाही क्वेश्चन आला तर तुम्ही इझिली तो सॉल्व करू शकाल. याच्यात आपण खूप काही माहिती घेतलेली आहे, जी माहिती नसेल तर या लॉजिकवरून थोडंसं ॲनालिटिकल स्किल वापरून सॉल्व करण्याचा प्रयत्न करायचा. तर जाऊया पुढच्या टॉपिककडे, तो आहे घटनेची निर्मिती. ऑगस्ट 1940 त्यावेळी ऑगस्ट ऑफर देण्यात आली इंग्रजांकडनं. त्या ऑगस्ट ऑफरची पूर्तता करण्यासाठी जी आहे क्रिप्स मिशन आलं 1942. त्याच्यानंतर 1946 आलं कॅबिनेट मिशन. क्रिप्स मिशन हे फेल गेलं होतं. आता हा सिक्वेन्स लक्षात ठेवा, 40 ऑगस्ट ऑफर दिली गेली, 42 क्रिप्स मिशन आलं आणि 46 कॅबिनेट मिशन आलं. हा सिक्वेन्स लक्षात ठेवा. आणि कॅबिनेट मिशनच्या शिफारसीनुसारच संविधान सभेची स्थापना करण्यात आली. कॉन्स्टिट्यूशनल असेंब्ली जी आहे तिची रचना, तिची स्थापना कोणाच्या शिफारसीनुसार करण्यात आली? कॅबिनेट मिशनच्या शिफारसीनुसार या संविधान सभेची स्थापना करण्यात आली. या कॅबिनेट मिशनमध्ये 3 व्यक्ती होते, लॉर्ड पॅथिंग लॉरेन्स, सर स्टॅम्फोर्ड क्रिप्स आणि 3 आहे एव्ही अलेक्झांडर. हे तिघांची नावं तुम्हाला लक्षात ठेवायची आहेत. एक्झाममध्ये याच्यावर प्रश्न येईल की कॅबिनेट मिशनमध्ये खालीलपैकी कोणकोणत्या सदस्यांचा समावेश होता. लॉर्ड पॅथिंग लॉरेन्स, सर क्रिप्स आणि अलेक्झांडर. ठीक आहे, आता या घटना समितीची रचना कशी होती याच्यावर फार वेळा प्रश्न आलेला आहे, मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक आहे. तर एकूण जी स्ट्रेंथ होती तर 389 एवढी स्ट्रेंथ असणार आहे. याच्यापैकी 296 हे ब्रिटिश प्रांताकडून येतील आणि 93 या प्रोव्हिन्सेसकडनं येतील, म्हणजे संस्थानिकांकडनं नामनिर्देशित केले जातील आणि 296 जे आहे तर ते इलेक्टेड केले जातील. म्हणूनच संविधान सभेमध्ये काही इलेक्टेड पर्सन होते तर काही नॉमिनेटेड होते, म्हणजे काही निवडून आलेले तर काही नामनिर्देशित सदस्य होते. या 296 292 जे होते तर ते ब्रिटिश भारतामधून आले होते. 11 प्रांतामध्ये ब्रिटिश भारत त्यावेळी डिवाईड होता आणि 4 हाय कमिशनर प्रांत होते. हे 4 हाय कमिशनर प्रांत कोणते होते ते पण लक्षात ठेवा, दिल्ली, अजमेर मारवाड, अजमेर मारवाड एकच आहे, 3 कुर्ग आहे आणि 4 बलुचिस्तान आहे. काय काय आहे लक्षात ठेवा, दिल्ली, अजमेर मारवाड, कुर्ग, ब्रिटिश, बलुचिस्तान हे 4 हाय कमिशनर प्रांत होते. यांच्यातनं 1-1 सदस्य असे 4 सदस्य 292 या ब्रिटिश भारतातल्या 11 प्रांतातून 296 झाले. 93 या ज्या आहेत संस्थानिकांकडनं नॉमिनेटेड होणार होत्या. त्यावेळी रेशो ठेवण्यात आला दर 10 लोकसंख्येमागे 1 व्यक्ती, म्हणजे 1 उमेदवार. या 296 काही समाजांसाठी आरक्षण ठेवण्यात आलं, जसं की मुस्लिम, शीख आणि सर्वसाधारण. सर्वसाधारण म्हणजे मुस्लिम आणि शीख लोक सोडून. लक्षात ठेवा, स्पेशल प्रतिनिधित्व कोणाला देण्यात आलं होतं यावर पण प्रश्न आलेला आहे. तर मुस्लिम, शीख यांना संविधान सभेमध्ये स्पेशल जे आहे आरक्षण देण्यात आलं होतं. आणि महात्मा गांधी, मोहम्मद अली जिन्ना हे या घटना समितीचे सदस्य नव्हते. लक्षात ठेवा, महात्मा गांधीजी आणि मोहम्मद अली जिन्ना हे या घटना समितीचे सदस्य नव्हते. पुढचं घटना समितीचे कामकाज. घटना समितीची पहिली बैठक झाली 9 डिसेंबर 1946. मुस्लिम लीगने यावर बहिष्कार घातला आणि त्यावेळी 211 सदस्य उपस्थित होते. हंगामी अध्यक्ष म्हणून डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा यांची निवड करण्यात आली, परंतु ते दुपारनंतर आजारी पडले. त्याच्यानंतर त्यांच्या जागी आले संविधान सभेचे हंगामी उपाध्यक्ष, ते होते फ्रँक अँथनी. हा मोस्ट इम्पॉर्टंट आहे, फ्रँक अँथनीविषयी विचारू शकतात की संविधान सभेचे हंगामी उपाध्यक्ष कोण होते, तर ते होते फ्रँक अँथनी. 11 डिसेंबर 1946 निवडणुका झाल्या, अध्यक्ष, उपाध्यक्ष
आणि घटनात्मक सल्लागारविषयी, तर अध्यक्ष जे होते तर ते डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे घटना समितीचे कायमस्वरूपीचे अध्यक्ष निवडले गेले. सच्चिदानंद सिन्हा हे फक्त टेम्पररी पहिल्याच बैठकीसाठी. त्याच्यानंतर एच सी मुखर्जी हे जे आहे उपाध्यक्ष म्हणून निवडले गेले आणि घटनात्मक सल्लागार म्हणून सर बी एन राव यांना निवडलं गेलं. हे तिन्ही नावं व्यवस्थित पद्धतीने लक्षात ठेवा. त्याच्यानंतर 13 डिसेंबर 1946 जवाहरलाल नेहरू यांनी उद्दिष्टांचा ठराव मांडला आणि याचीच ॲडव्हान्स व्हर्जन, याचंच पुढचं व्हर्जन जे आहे आपलं सरनामा होतं. 22 जानेवारी 1947 हा उद्दिष्टांचा सराव ठराव जो होता तर तो पास करण्यात आला. आता यात जेवढी पण माहिती आहे ते डायरेक्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. पुढचं, स्वातंत्र्याच्या कायद्याने घडून आलेले बदल. एक्झाममध्ये प्रश्न येऊ शकतो की 1947 इंडियन इंडिपेंडन्स ॲक्टने संविधान सभेत काय काय बदल करण्यात आले. तर पहिलं बदल झालं की संविधान सभा ही सार्वभौम झाली. सार्वभौम म्हणजे काय, की तिला आता इंग्रजांकडनं कुठलाही परमिशन घेण्याची गरज नाही. घटना समितीमध्ये घटना समिती दोन प्रकारे काम करू लागली. पहिलं जे आहे एक कायदे मंडळ म्हणजे देशासाठी कायदे करणे आणि दुसरं आहे घटना समिती म्हणजे संविधान बनवणे. मग दोन दिवस वेगवेगळे कामं चालायचे. एके दिवशी कायदे मंडळ म्हणून काम करायचं आणि दुसऱ्या वेळी घटना समिती म्हणून काम करायचं. मग जेव्हा ही घटना समिती कायदे मंडळ म्हणून काम करायची तेव्हा तिचे अध्यक्ष असायचे जी व्ही मावळणकर. आणि घटना समिती जेव्हा संविधान समिती म्हणजे संविधान बनवण्याचं काम करायचं तेव्हा तिचे अध्यक्ष असायचे राजेंद्र प्रसाद. MPSC 2019 याच्यावर प्रश्न आलेला होता म्हणून हे लक्षात ठेवा. जेव्हा कायदे मंडळ म्हणून काम करत असेल तेव्हा तिचे अध्यक्ष असतील जी व्ही मावळणकर आणि जेव्हा संविधान बनवण्याचं काम करत असेल तेव्हा तिचे अध्यक्ष असतील डॉक्टर राजेंद्र प्रसाद. आता या कायद्याअंतर्गत काय झालं की भारत आणि पाकिस्तान वेगवेगळं झालं. तर पाकिस्तानाच्या प्रांतातील ज्या काही जागा होत्या त्या तिकडे गेल्या, बांगलादेश प्रांतातील जागा तिकडे गेल्या. मग आपोआपच भारतीय प्रांतातील जागा कमी झाल्या. मग त्या कशा कमी झाल्या, तर 389 आता 299 आल्या. 296 या ब्रिटिश भारतातल्या जागा होत्या तर त्या 229 झाल्या आणि 93 संस्थानिकांपैकी फक्त 70 संस्थानिक राहिले. तर हे काय बदल झाले हे व्यवस्थित पद्धतीने लक्षात ठेवा. पुढचं मोस्ट इम्पॉर्टंट, याच्यावर प्रश्न आला तर याच्यावर प्रश्न येणारच, मसुदा समिती ड्राफ्टिंग कमिटी. आता या ड्राफ्टिंग कमिटीची स्थापना झाली 29 ऑगस्ट 1947. आता यांच्या सदस्यांविषयी प्रश्न येतो की ड्राफ्टिंग कमिटीमध्ये कोणकोणते सदस्य होते. पहिले तर अध्यक्ष तुम्हाला माहितीच आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, दुसरं होते अय्यंगर, तिसरे आहे अय्यर, चौथे आहेत सय्यद महमूद, त्याच्यानंतर मुन्शी के एम मुन्शी, सहावं आहे एन माधवराव, टी टी कृष्णमाचारी. आता यांच्यासाठी काही शॉर्ट ट्रिप तुम्हाला बनवता येत असेल तर तुम्ही बनवा आणि ते लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. मी सुद्धा एक शॉर्टकट ट्रिक बनवलेली आहे, SMRK. आंबेडकर, अय्यंगर, अय्यर, त्याच्यानंतर SMRK. एस मीन्स सय्यद महमद तुल्ला, एम के एम मुन्शी, आर एन माधव राव चा आर घेतला आहे मी, आणि के के मीन्स टी टी कृष्णमाचारी, टी टी कृष्णमाचारीचा के घेतलेला आहे. आता ही ट्रिक किंवा तुम्ही काहीतरी ट्रिक बनवा, परंतु मसुदा समितीचे जे काही सदस्य असतील तर ते व्यवस्थित पद्धतीने पाठांतर करून ठेवा. एक्झाममध्ये हा पण प्रश्न आलेला आहे की आंबेडकर कोणकोणत्या समितीमध्ये सदस्य होते. आता अध्यक्ष तर होते ड्राफ्टिंग कमिटीमध्ये, एक्झाममध्ये प्रश्न येतो ते ते कोणकोणत्या समितीचे सदस्य देखील होते. तर चार समिती होत्या, सल्लागार समिती, मूलभूत हक्क उपसमिती, अल्पसंख्याक उपसमिती, संघराज्य घटना समिती. मी याच्यासाठी एक शॉर्ट ट्रिक बनवलेली आहे, SMS आला, SSM बघा, एस मीन्स सल्लागार समिती, त्याच्यानंतर एस मीन्स संघराज्य समिती, एम मीन्स मूलभूत हक्क समिती, अल्पसंख्याक समितीचा ए, म्हणजे कसं बनवलेलं आहे, SMS आला असं म्हणू शकतात. आंबेडकरना SMS आला, मग तुम्हाला लक्षात राहील की आंबेडकर, SMS आणि ए चार समित्या, एस मीन्स सल्लागार समिती, एम मीन्स मूलभूत हक्क समिती, पुन्हा एस मीन्स संघराज्य घटना समिती आणि ए मीन्स अल्पसंख्याक उपसमिती.
एक्झाममध्ये आपण प्रश्न येतो की आंबेडकर कुठल्या मतदारसंघातून निवडून आले होते. जेव्हा देशाचा बंटवारा नाही झाला, फाळणी नाही झाली, तर तेव्हा ते बंगाल जे बांगलादेशमध्ये आज आहे त्यातले जेसोर या प्रांतातून यायचे. त्याच्यानंतर ते प्रांत जेव्हा पाकिस्तानात गेलं, तर आंबेडकर ॲक्च्युलीमध्ये बघायला गेलं तर पाकिस्तानच्या घटना समितीमध्ये राहायला पाहिजे होते या धोरणानुसार, परंतु त्यांनी राजीनामा दिला, ते भारतात आले आणि बॉम्बे प्रांतातनं ते निवडले गेले. म्हणून एक्झाममध्ये प्रश्न आला तर ते बॉम्बे प्रांतातनं निवडले होते. पुढचं, घटनेची अंमलबजावणी. बघा, घटना तयार झाली होती 26 नोव्हेंबर 1949. तुम्ही पाहणार सरनाम्यामध्ये 30 तारीख आहे, परंतु लागू करण्यात आली 26 जानेवारी 1950. का याच्याविषयी प्रश्न येतो, कारण 26 जानेवारी 1930 लाहोर अधिवेशनात पूर्ण स्वराज्याचा ठराव मांडण्यात आला आणि त्या दिवसापासून ते स्वराज्य दिन म्हणून साजरं करतात. म्हणूनच काँग्रेसने 26 जानेवारी 1950 घटना समिती लागू केली, सॉरी घटना लागू केली. अदर इन्फॉर्मेशन लक्षात ठेवायची आहे की घटना समितीचं चिन्ह होतं हत्ती. हस्तलिखित म्हणजे स्वतःच्या हस्ताने मस्त लिहिलेली घटना आज पण आहे सेंट्रल हॉलमध्ये ठेवलेली, तर ती प्रेम बिहारी रायजादा यांनी स्वतःच्या हाताने लिहिलेली होती. घटना समितीचे 11 अधिवेशन झाले. त्याच्यानंतर या ज्या निवडणुका झालेल्या होत्या घटना समितीच्या, तर त्यात काँग्रेसने 208 जागा जिंकल्या, मुस्लिमांनी 73 जागा जिंकल्या, अपक्षांनी 8 जागा जिंकल्या आणि बाकीचे जे सर्व उर्वरित पक्ष होते त्यांनी फक्त 1-1 जागा जिंकली. एक्झाममध्ये याच्यावर सुद्धा प्रश्न येतो. पुढचा आता आपण पार्ट पाहूया, तो आहे राज्यघटनेचा सरनामा. राज्यघटनेचा सरनाम्यामध्ये तुम्हाला प्रश्न येऊ शकतो की शब्दांचा व्यवस्थित क्रम लावा. तर मी तुम्हाला सांगेल की जे सरनामा आहे, प्रियंबल आहे, तर ते डायरेक्ट पाठ करून जा, पूर्णपणे पाठ करून जा, त्याच्यावरच तुमचे खूप सारे क्वेश्चन सॉल्व्ह होतील. तर सगळ्यात आधी शब्द येतो सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, गणराज्य. सुरुवात कशी होती, आम्ही भारताचे लोक, भारताचे एक, सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, गणराज्य. त्याच्यानंतर न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता हे 4 शब्द लागोपाठ येतात. न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता. मग न्यायमध्ये कोणकोणते न्याय म्हटलेले आहेत, सामाजिक, आर्थिक, राजकीय. या न्यायाची कन्सेप्ट आपण कुठून घेतलेली आहे, रशियन राज्यक्रांती 1917. स्वातंत्र्य, समता आणि बंधुता हे आपण कुठून घेतलेले आहेत, तर फ्रेंच राज्यक्रांतीमधून घेतलेले आहेत. सरनाम्यामध्ये एकाच वेळी घटना दुरुस्ती झाली, ती होती 1976 ची 42 घटना दुरुस्ती. त्या अंतर्गत 3 शब्द ॲड करण्यात आले, एक आहे समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि एकात्मता. समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि एकात्मता. एक्झाममध्ये प्रश्न येतो की राज्यघटना हा जो प्रियंबल आहे राज्यघटनेचा पार्ट आहे का नाही. तर याच्याविषयी 3 वेगवेगळे केस होते. 1960 आला बेरुबारी युनियन खटला, त्यामध्ये सुप्रीम कोर्टने सांगितलं की प्रियंबल हा पार्ट नाही आहे राज्यघटनेचा, परंतु केशवानंद भारती खटला 1973 सुप्रीम कोर्टने सांगितलं की यस, प्रियंबल हा पार्ट आहे आणि त्याच्यामध्ये घटना दुरुस्ती करता येऊ शकते. त्याच्यानंतर LIC जो खटला आला होता 1980, त्याच्यामध्ये पण सांगण्यात आलं की यस, प्रियंबल पार्ट आहे राज्यघटनेचा. पुढचं पाहूया, संघ आणि त्यांचे क्षेत्र. याच्यामध्ये 3 कलम आहेत वेगवेगळे, बघा, कलम 1, कलम 2, कलम 3. कलम 1 काय सांगतो की इंडिया शॅल बी द युनियन ऑफ स्टेट, भारत हा राज्यांचा संघ असेल. कलम 2 सांगतं नवीन राज्य दाखल करून घेणे किंवा स्थापन करणे. कलम 3 सांगतं नवीन राज्याची निर्मिती. आता ह्या कलम 2 आणि 3 फार मोठा फरक आहे की ज्यात खूप सारे विद्यार्थी कन्फ्यूज होतात, तुम्ही वाचून सोडून देतात. कलम 2 काय सांगतं, नवीन राज्य दाखल करून घेणे किंवा स्थापन करणे. समजा उद्या पाकिस्तान भारतात सामील करून घ्यायचा असेल तर तो कलम 2 सामील करावा लागेल, आणि त्यात जर आपल्याला विविध राज्य तयार करायचे असेल, पंजाब, बलुचिस्तान, सिंध, तर त्याच्यासाठी कलम 2 वापरावं लागणार आहे. परंतु उद्या जर भारतातलं कुठलंही राज्य आपल्याला बाय फॉरगेट करायचं असेल, समजा आंध्र आणि तेलंगणा वेगळं झालं, तर त्याच्यासाठी कलम 3 वापरलं गेलं. मग कलम 3 हे अस्तित्वात असलेल्या राज्यांसाठी आहे, कलम 2 हे बाहेरून जे राज्य येतील त्याच्यासाठी आहे. एक्झाममध्ये प्रश्न येतो संस्थानिकांचे विलिनीकरण. एक्झाममध्ये प्रश्न आला होता की क्रम कसा आहे, तर सगळे राजे रजवाडे ऐकले होते, परंतु शेवटी 3 जे होते, 3 संस्थांनी फार त्रास दिला. त्यामध्ये काश्मीर आहे, जुनागड आहे आणि हैदराबाद आहे. मग सगळ्यात आधी भारतात काश्मीर विलीन झालं, त्याच्यानंतर जुनागड झालं
आणि त्याच्यानंतर हैदराबाद झालं. हैदराबादला सामील करण्यासाठी एक ऑपरेशन चालवलं गेलं, ऑपरेशन पोलो. मग त्याच्यानंतर 17 सप्टेंबर 1948 ते भारतात विलीन झालं. आता याचा जो क्रम आहे तो लक्षात राहत नाही कधी कधी, मग मी असं थोडंसं लॉजिक लावून लक्षात ठेवलं आहे की KGF, के फॉर काश्मीर, जी फॉर जुनागड, आता एफ तो हिरो जो आहे तो साऊथकडचा हिरो होता म्हणून हैदराबाद, म्हणजे असं थोडंसं मी लक्षात ठेवलेलं आहे. तर आज आपण 4 युनिट व्यवस्थित पद्धतीने कव्हर केलेले आहेत. पुढच्या येणाऱ्या पार्टमध्ये आपण बाकीचे जे काही युनिट्स आहेत पॉलिटीमधले महत्त्वाचे ते कव्हर करूया. याची PDF तुम्हाला आमच्या टेलिग्राम चॅनलवर मिळणार आहे, तिथं व्हिजिट करून डाउनलोड करून घ्या आणि हे असेच्या असे पाठांतर करायला सुरुवात करा. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि ही लेक्चर सिरीज तशीच कंटिन्यू ठेवायची का ते सांगा, आपण तसं करूया. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.